प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। जळगाव पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला गवगवीत यश मिळाले आहे। या निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी तसेच एकमेकांना पेढे व मिठाई भरवून जल्लोष साजरा करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात जल्लोष साजरा करताना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट रोहिणी खळसे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फर मलिक, महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, वाल्मिक पाटील, अशोक लाडवंजारी, सुनील माडी, अजय बडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाविकास आघाडी या महाराष्ट्र राज्यात आल्यानंतर नुकतीच वर्षपूर्ती झाली। या वर्षपूर्तीच्या शुभमुहूर्तात पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्य निवडून आले, हा जनतेचा विश्वास आहे। आमदारांचं मी हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि हीच परिस्थिती अधिक 5 वर्षात नव्हे तर 15 वर्षात कायम राहील अशी आशा व्यक्त करतो। सर्वप्रथम महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आलेले आहेत त्या सगळ्या आमदारांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। महाविकास आघाडीचा नुकतंच वर्षपूर्ती झालेली आहे आणि जे जे लोक म्हणायचे की महाविकास आघाडीचं सरकार पडेल ते पडण्यापेक्षा एक लोकांचा विश्वास, एक लोकांचा आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी आहे आणि हे सरकार पूर्ण 5 वर्ष टिकेल आणि त्याचीही प्रचिती आहे, कारण लोकांचे आशीर्वाद वरती ह्या सगळ्या जागा निवडून आलेल्या आहेत आणि याच्यामधून लोकांचं पाठबळ महाविकास आघाडीकडे आहे हे दिसतं। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटॉक न्यूज, मराठी।